ये आ गया हमारे इधर रेड कैप पहन के जोकर। ऊपर देखो, हाय करो, हाय गुड मॉर्निंग। जोकर म्हटलं तर फेकून दिलं। घेतलंय मी आज 2 लिटर दूध, 2 लिटर प्लस पावभर एक्स्ट्रा असं। किती झालं मग हे मिनू? 2 लिटर आणि पाव? 1.25 लिटर 1.25 लिटर दूध। आता याचं बनवणं आहे पनीर। आता मस्त बॉईल झालंय ते। हे आहे पनीर फाडायसाठी। शक्यतो तर मी लिंबूनी फाडते, पण हे माझ्या दूधवाल्या दादांनी मला सांगितलं की हे लिंबू सत आहे, याने तुम्ही 1-2 दाण्यामध्ये पण 1/2 लिटरचं फाडू शकता। तर मी त्या दिवशी करून बघितलं तर थोडंसंच लागलं, एवढ्याच ह्याच्यात माझ्या 1/2 लिटरचं फाडलं गेलं होतं दूध। तर आता ह्याच्यात आपण टाकू बघू। फाटलं पण बघ, लगेच बघितलं, एवढस टाकलं मी एवढस आणि एवढं 2 लिटर दूध फाटलं। माय गॉड, देखो देखो पनीर। तर तेवढ्या दुधाचं पनीर माझं एवढं बनलंय। वाटते का पावभर? पावभर आहे, पावभरपेक्षा थोडं जास्त आहे। तुम्हाला काय वाटते? नाही, पावभरच आहे, पावभरच आहे, जास्त पण नाही, जास्त नाही, पावभरच पावभर। नाही नाही मी जास्त आहे, कारण आपलं असं पसरट आहे म्हणून, कारण ते त्यांच्या असं ठीक सारखं असते। तरी झालं आमचं पनीर तयार, आता याची भाजी बनवणार आम्ही। बिट्टू बिट्टू बिट्टू, अरे इथे पण नाही आहे बिट्टू। बिट्टू बिट्टू गा बिट्टू, ये रे यहाँ पे, ये दिसत सुद्धा नाही आहे। अरे रे पुढशी पुढशी। माझ्या जवळ करतायत तिथे त्यांची तयारी, आणि इथे लावलं मला कामाला। बोलले ती बॉटल आहे खूप दिवसाची, त्याच्यावर धूळ बसलेली आहे, ती घासून घे, धुऊन घे, आणि आतून पण ब्रशनी साफ करून घे। मीनू मीनू नाही बोलायचं, मम्मा बोलायचं। मम्मी दाखव, मम्मी मम्मी दाखव, मम्मी
दाखव मम्मी बघू, मला दाखव दाखव दाखव, इथे ठेव इथे इथे ठेव आणि मला दाखव. कोणती मम्मी आहे तुझी दाखव मला. ही मम्मी आहे तुझी. आलू दादा, पलशू पप्पा, अरे वा. आणि मम्मी कुठे आहे? माधुमी मम्मा, माधुमी नाही, ते मिनुम्मी आहे. माधुमी दाखव, माधुमी नाही, तुला माधुमी दाखव न. मम्मा बोलायचे, माधुमी नाही बोलूच. दाखव मग मम्माला दाखव. कोण? नू गेली की? नू कुठे गेली ती? आता त्यांची पूर्ण तयारी झाली आणि ते जाणार आहेत आता त्यांच्या ड्युटीला. मी सर्व कामं सोडून दिले, त्यांच्यासाठी दाळ भात करून ठेवलं की ते जेवतील म्हणून. जेवत नाही काय का? मग काय म्हणा, तातडीत बनून फायदा नाही आला. नाही वरण भात तर मी खात नाही ना. ढोबल तोंडाचे कधी काम करायला लावलं मी तुला? तुला म्हटलं पहिला झाडू पोछा मारून घे. हा तू काय म्हटलं मला? तू काय म्हटलं मला की तू झाडू देवार मी लादी पुसते? मी म्हटलं तू झाडून लादी पुसून घे, मी भाजी तोडली हे लसूण काढते, मी तुला वरण भात टाकते. वरण भात तर पटकन लागले असतं. अच्छा 2 मिनिटात तर झालंच नसतं ना. 2 मिनिटात काय, 5 मिनिटात किती वेळ गेला माझा जल्ल काहीतरी. जल्ले नाही जल्ले नाही, वाचले वाचले. आता जा उन्हात कडाक्याच्या उन्हात. हे आज शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मीठ टाकून मिक्सर मधून काढून घेतला त्याच्यामध्ये भाजी. कुठे जाते तू? अरे तू स्कूलला जाणार होतीस ना, बॅग कुठे तुझी? ऍपल खाते. खाय ऍपल, खाय ऍपल. कसं आहे? फेकून देते ऍपल. नो बाबा, फेकून दिली तू ऍपल. इथे चाललेला आहे माझा दुपारचा स्वयंपाक. जसा स्वयंपाक झाला तसे पटकन किचनच्या खिडक्या बंद आणि गॅस वटा स्वच्छ पुसून घेत आहे. मला लागलेली होती इथे भूक, लगेच मी गॅस पुसल्यानंतर लगेच सलाद धुवून घेतलं आणि इथे काकडी जी आहे ती कट करते माझ्यासाठी. आता बस मी माझं जेवण वाढूनच घेणार आहे. नोज, आईज, हेअर, हेड, टीथ, लिप्स, फेस, इयर, शोल्डर, चेस्ट. काकडी खातेस? मला दे. थँक यू बिट्टू. काय खातेस? काय खाते? भेंडी. मला नको भिकू मारू. ए पनीर चोर. हा पनीर खोलून माग. हे बघा पनीर चोर, पनीर चोर. बंद कर फ्रीज, बंद कर. आता नाही मिळणार पनीर. हा सोड पनीर देते. हे मम्मी चिन्ह बाई. वा 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 वा, शहाणी मम्मी चिन्ह बाई. आता जे आहे ते माझी मुलगी झोपली आहे. जेव्हा मुलं झोपतात त्यावेळेस एका आईला कुठल्या गोष्टीसाठी वेळ मिळतो किंवा ती काही करू शकते किंवा आराम करू शकते. तर इथे आता मी तर हल्ली आराम करतच नसते. ज्यावेळेस मला बरं नसते त्याच वेळेस मी आराम करते दुपारी. आता मी इथे घेतलं टॉप आणि याच्यावरती मी मारणार शिलाई, कारण यावेळेस मी हेच कामं करते, शिलाई वगैरे मारायची. कारण यावेळेसपर्यंत माझे सर्व कामं जे आहे ते आवरले जातात आणि मग त्यानंतर मी जे आहे निवांत असते. म्हणून मग इथे कपड्यांवरती शिलाई किंवा ब्लाऊज वगैरे शिवून बघते.
सकाळी जेव्हा मी किचनमध्ये होते त्यावेळेस बिट्टू इथे येऊन मशीनमध्ये कलाकारी करत होती, तर ते पूर्ण धागा वगैरे काढून ठेवलेला होता. इथे उठल्या उठल्या लागले स्थान, कारण मी माहिती आहे का गर्मी होत्या, तिला होत्या गरम, त्यामुळे तिला झोप पण येत नाही आहे पाहिजे. आता ए सी लावायचं झालं कारण मार्च. हा बिटू, हा बिटू थंड आणलं ना कॅनमधलं, तू पिके ना थंड. त्यानंतर संध्याकाळ झाली, म्हटलं आता काहीतरी फ्रेश होते तर इथे जाऊच्या रूममध्ये आली आणि माझी तयारी करते. बिट्टू काय खातेस? लॉलीपॉप खाते. मला दे. अरे नाही नाही खात. आज सकाळीच मी मटकी आणि मूंग जे आहे ते भिजत टाकले होते की जेणेकरून आता मी संध्याकाळी त्यांना बांधेल तर उद्या सकाळी त्याला मूड येतील. उपवास घडला का मग? आज मी खूप दिवसानंतर पॉप पाडलाय, त्यावर टिप्पणी करत आहेत. खूप खराब दिसत आहेस तू असं म्हणून. कधीतरी आपण जेव्हा पहिला होतो तसं करून बघायचं म्हणून मी पण आज खूप वर्षानंतर पॉप पाडला. छोटासा पाडला, काही असं जास्त दिसत नाही. आणि इथे चालू आहे पाण्यावर पाणी पिणं. आज तो उपवास घडलाय. मी वरण भात टाकला, ती खाऊन नाही गेली. नाही नाही लेट होत आहे म्हणे मला. बापरे, इथे स्पेशल आम्ही कापड ठेवलेले आहेत जेणे म्हणजे जे भिजवलेले कडधान्य असतात त्याला मोड येण्यासाठी. तर आज स्पेशल व्हाईट रुमाल आहे आमच्याकडे. व्हेरी गुड, मी लावा चार मोठी प्याली आहेत ना मी गुडिया स्वतः म्हणते नाच म्हणते म्हणायचं. खुशी झाली ती, बघी झाली ती.